अंबरनाथ विधानसभा मतदार संघातून डॉक्टर बालाजी किणीकर हे महायुतीतून चौथ्यांदा मैदानात उतरले आहेत। त्यांच्या प्रचारार्थ महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे नेते अंबरनाथ मधील ग्लोबल सभागृहात मेळाव्यासाठी जमले होते। या प्रसंगी भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते गोपाळ लांडगे, भाजपचे अभिजित करंजुले, सर्जेराव माहूरकर, सुजाता भोईर, उमेदवार डॉक्टर बालाजी किणीकर, पीआरपीचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रमोद टाले आदी उपस्थित होते। मात्र या मेळाव्यात अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांची अनुपस्थिती ही अनेकांना खटकली। अरविंद वाळेकरांनी किणीकरांना अद्यापही माफ केलंय की अजूनही नाराज आहे याचा उलगाडा यावरून होत नव्हता। निखिल वाळेकर मात्र एका कोपऱ्यात शांतपणे उभे असल्याचे दिसून आले। वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांच्यातील कटुता मिटवण्याचा प्रयत्न केला होता। यानंतर किणीकर यांनी वाळेकरांची एका प्रसारित झालेल्या व्हिडिओतून जाहीर दिलगिरीही व्यक्त केली। त्यात किणीकरांनी शब्दांची केलेली फिरवाफिरव आणि चेहऱ्यावरील अविर्भाव यात कोणताही पश्चाताप दिसून येत नव्हता। झालेला काही चुका असतील, काय माझ्याकडून असतील, काय तुमच्याकडून असतील, पण त्याच्यापुढे शिंदे साहेबांच्या, सरदार साहेबांच्या, लांडगे साहेबांच्या आणि अण्णा वाळेकरांच्या खाली पूर्वी मी काम करत आलो आणि आताही ह्याच्यापुढे मी काम करणारच आहोत। कारण का काही गोष्टी कळत न कळत विभागल्या गेल्या असल्यामुळे काही माझ्याकडून मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा त्यांच्याकडून काही मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा माझ्या काही चुका असतील, त्या काळामध्ये जे काही झालेले असतील त्या चुका परत होणार नाहीत। आणि जरी काय तुमच्या मनाला कुठे लागलं असेल किंवा केसेस माध्यमातून किंवा काही बोलण्याच्या माध्यमातून दोन्ही पक्ष वेगळे झाल्यामुळे, तर त्या मी याच्यावर दिलगिरी व्यक्त करतो। यावरून ती माफी केवळ सार्वसारव आणि अनौपचारिक होती की काय हा प्रश्न उपस्थित होतोय। या माफीने अरविंद वाळेकर असमाधानी आहेत हे सर्वश्रुत आहे। म्हणूनच वाळेकरांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं टाळलं की काय, किणीकरांनी मागितलेली माफी ही वाळेकरांना रुचली की नाही याबाबत उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहेत। परिणामी अरविंद वाळेकर आणि डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यात दिलजमाई करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच यशस्वी झालेत का? खरोखरीच वाळेकरांची नाराजी दूर झाली आहे का? नसेलच तर डॉक्टर बालाजी किणीकरांना याचा किती फटका पडेल? यासारखे अनेक प्रश्न अंबरनाथ मतदारसंघातील मतदारांना पडले आहेत।